शनिवारी घेण्यात आलेल्या शासनाच्या टीईटी परीक्षेत यापूर्वीच प्रवेश पत्रावरून वाद सुरू असताना नवीन धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकांना परीक्षेत देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत तब्बल 40 पेक्षा जास्त चुका असल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे. आज जी 2017 टीईटी परीक्षा घेण्यात आली महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडनं, त्याच्यामध्ये जी प्रश्नपत्रिका आली त्याच्यामध्ये मराठी, बालमानसशास्त्र आणि इतिहास भूगोल या विषयात तब्बल 40 चुका आहेत, 3 गोष्टी वगैरे. तर अशा असताना आम्ही प्रश्नपत्रिका काय सोडवायची आणि त्याची उत्तरं काय असतील, त्याच्यामुळे निश्चितच आमच्या गुणांवर परिणाम होणार आहे. त्याचा शिक्षण परिषदेने कुठेतरी निश्चित विचार केला पाहिजे. आपण भावी शिक्षक घडवतो आहे किंवा ज्यांच्यावर भावी विद्यार्थी नागरिक घडवण्याची जबाबदारी देतो आहे त्यांच्याकडनं नेमकी काय अपेक्षा आहे तुमच्या, हे आमची थट्टा आहे की निश्चित तुम्ही काय करताय काय नेमकं,